जातीय तेढ निर्माण करणारा आणि समस्त हिंदूंच्या भावना दुखावणारा पठाण हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करू नये अशी मागणी इचलकरंजीतील बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं केली आहे या मागणीसाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज इचलकरंजीतील सर्व चित्रपटगृहांच्या व्यवस्थापकांची भेट घेतली विरोध असतानाही हा चित्रपट प्रदर्शित केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला पठाण चित्रपट काही दिवसात देशभर प्रदर्शित होणार आहे या चित्रपटातील काही दृश्यांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप होतोय परिणामी देशभरातील काही राज्यातील चित्रपटगृह मालकांनी स्वतःहून पठाण चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याचं घोषित केलंय देशातील काही संत महंतांनी हा चित्रपट प्रदर्शित करू नये यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील कोणत्याही चित्रपटगृहात पठाण चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी बजरंग दल विश्व हिंदू परिषदेनं केली आहे या मागणीसाठी आज इचलकरंजीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फॉर्च्यून सिनेफ्लेक्स राधाकृष्ण गुरु पंचवटी भाग्यरेखा या चित्रपटगृह व्यवस्थापनाची भेट घेऊन पठाण चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी केली विरोधानंतरही चित्रपट प्रदर्शित केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला त्यानंतर पंचवटी चित्रपटगृह मालकांनी पठाण चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याचं स्पष्ट केलं यावेळी बाळासाहेब ओझा प्रवीण सामंत अनिल सातपुते सुजित कांबळे सोमेश्वर वाघमोडे मुकुंद उरुणकर उमाकांत साभोळे अरविंद शर्मा म्हाळसाकांत कवडे मुकेश चौथे संदीप जाधव विक्रांत ढवळे अमित पाटील विशाल माळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते